समजलं धक्क्यातूनच बाहेर आले आम्ही आता. शंभर होणार नाही एवढा जास्त क्राऊड झालाय. हा फरक ना तिला वृंदावन भेटलं ना तिला गोल्डन टेम्पल बघायला भेटलं कारण प्रचंड क्राऊड आहे. आणि हॅलो गाइस, वेलकम बॅक टू आपल्या मराठी युट्यूब चॅनल. मला माहिती नाही तुम्हाला आवाज येतोय का नाही बट खूप भारी वाटतंय आणि मला इच्छा झाली ब्लॉग करायची सोबत कारण आज मी आलेली आहे पुण्यामध्ये आणि तेही मानाचे 5 गणपती बघायला. खूप आमच्या मॅडम आणि येतीच आपल्याला दर्शन घडवणार आहे पण प्रचंड क्राऊड आहे. किती वेळ लागणार आहे काही सांगता येत नाही. आता 8:30 ऑलमोस्ट वाजलेले आहेत. बापरी, ह्याच टाईमला एवढा क्राऊड आहे ना काही सांगू शकत नाही. बरं आता मी निघालोय मनाच्या पहिल्या गणपतीला बघायला. स्वतः पण तिकडे जाऊया. त्याआधी तुम्हाला क्राऊड दाखवते, तुम्ही क्राऊड बघा आणि मग डिसाईड करा की इथे यायचं का नाही. बट या तुम्ही कसं वाटतंय? अजून तरी चांगलं वाटतंय ना मला. भेटलेला वडापाव कसा लागतोय? खायला पाहिजे नाही तर एनर्जी भेटणार नाही. चालायचंय खूप खूप चालायचंय. एकाच गणपती बघून आमचं पोट भरलं. तुझा फोन म्हटलं सेव्हिअर झालाय आज. आता काम झालं नेक्स्ट.
पुढे चालत राहत तीस थांबू नका कोणी तीस हो काही काही स्ट्रगल करते हा छोटा गणपती आहे का सगळीकडे असंच केलंय आधी छोटा गणपती दाखवतो छोटा गणपती सगळं तुळशी लागलेलं आहे हो सर फर्स्ट टाइम होता
मी गर्दी अनुभवली आहे, पण एवढी गर्दी वाटली नको वाटत नाही. नशीब आम्ही दोघी चालू, जास्त लोक आलं असतो ना तर 100% आधा इधर आधा उधर होत जाता. पण ठीक आहे, छान झालं दर्शन आता. पण एक गोष्ट राहिली, बिचाऱ्या मोहनाला काहीच बघायला भेटलं नाही. तिला हे बघायचं होतं, काय नाही बघायचं इथं बसलोय म्हणलं. तिला आराच बघायचे, काहीतरी डेकोरेशन बघायचं जे की अजूनपर्यंत बघायला नाही भेटलेलं. गणपतींचे दर्शन झालं, ओके. हा ते एक तेवढंच भेटलं, बाकी तर अजून काय भेटलं नाही. बघू आता. बघितलं गोल्डन टेम्पल स्थल हाऊस एवढा क्राऊड झालाय की त्या लोकांनी बंद केलं लिटरली. काय भेटलं नाही, सिटीमध्ये येऊन पण काय भेटलं नाही. जाऊ दे बघू काय होतं.